दोन वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या कोरोना महामारीनंतर 10वीची अखेर ऑफलाईन परीक्षा झाली. माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे SSC भूगोल विषयाच्या पेपरने परीक्षेची सांगता झाली. परीक्षेचा शेवटचा दिवस असल्याने पालक, विद्यार्थी, शिक्षक सारेच उत्साहात दिसत होते. वर्षभराच्या मेहनतीचा 3 तासात उपयोजन झाले तरी पेपर आता बोर्डाच्या हवाली केलेले आहेत. अभ्यासाची दडपण झटकून विद्यार्थी प्रसन्न वाटले. काहींच्या मनी नवीन कॉलेजची, नव्या आकाशाची स्वप्ने होती, तर काहींना जुनी शाळा, मित्रमंडळी, शिक्षक सोडून जाण्याचं दुःखही होतं. 10वीच्या विद्यार्थ्यांचा जीवनातील एका इनिंगचा शेवट आणि नवीन इनिंगला सुरुवात होणार आहे. सारे विद्यार्थी परस्परांसोबत फोटो आणि मोबाईल नंबर घेण्यात गुंग होती. माही जाधव, अवनी बारस्कर, ब्राह्मणी मर्जीवे, युक्ता दमाहे, दृष्टी वासाडे आदी परीक्षार्थी विद्यार्थिनी उत्साहात व आनंदात दिसून आहे. झाली रे बाबा एकदाची परीक्षा म्हणत सुटकेचा श्वास टाकला. या प्रसंगी बरेच पालक, शिक्षक आणि विद्यार्थिनींनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यात बऱ्याच पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या भावी शैक्षणिक आयुष्यासाठी शुभेच्छा देत म्हटले की एकदाची 10वी बोर्डाची परीक्षा जरी संपली असली तरी अभ्यास आणि वाचनात खंड पाडू नका. त्याकरिता इतर साहित्याचे वाचन करा आणि आपल्या सामान्य ज्ञानात भर टाका. त्यामुळे उन्हाच्या ह्या उकड्यापासून तर बचाव होईलच, शिवाय आरोग्यही चांगले ठेवण्यास मदत होईल. परीक्षा होत होती की याच्या अगोदर मागच्या वर्षी परीक्षा कॅन्सल झाल्या, तर त्याचा काही तेवढा फायदा झाला नाही. आणि त्यांच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे समाजाचा किंवा शिक्षकाचा किंवा शासनाचा, आतमध्ये फार म्हणजे वाईट होता तो. परंतु यावर्षी ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि त्यांना त्यांचं खरोखर टॅलेंट किती आहे त्यांच्यामध्ये हे या ऑफलाईन परीक्षेच्या माध्यमातून दिसणार आहे. आणि 25% अभ्यासक्रम कमी झाल्यामुळे यांच्यावर जो पूर्ण 100% जो बर्डन होता तो बर्डन आपोआपच कमी झालेला आहे. आणि पोरंफार खुश आहे. आणि पेपरची जी काठिण्य पातळी ती सुद्धा यावर्षी बोर्डाने थोडी त्यामध्ये लिक्विडिटी म्हणजे लवचिकता दाखवली आहे. त्यामुळे पेपर त्यांना इझी वाटला आणि सहज साध्या पद्धतीनं किंवा चांगल्या पद्धतीने स्कोर चांगलं मिळवतील अशी अपेक्षा आहे. आणि बोर्डाचे धन्यवाद द्यायला पाहिजे आणि शिक्षकांनी सुद्धा बरीच मेहनत या ठिकाणी घेतली आहे, त्यांचे या ठिकाणी आभार मानायला पाहिजे. पालकांच्या नात्यानं मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. आमचा सिलेबस कमी करण्यात आला आहे आणि आम्ही 2 वर्ष ऑनलाईन अभ्यास केला आणि ऑफलाईन आम्ही दिलं तर एक नवीनच समजलं की ऑनलाईन पण अभ्यास केला तर अभ्यास होते. आणि एक नवी आणि चांगलं वाटलं की 2 वर्षानंतर आम्ही आलो आणि ऑफलाईन एक्झाम दिलं आणि रिड्यूस झालं आणि ते चांगली गोष्ट झाली आमच्याकरिता. कारण 2 वर्ष ऑनलाईन केलं पण जे आमोरासमोर जे शिकवतात त्याच्यात एक वेगळंच आनंद असते आणि एक वेगळंच अध्यापकांनी आमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स ते टाकतात आमच्यामध्ये. पण चांगलं वाटलं 2 वर्षानंतर आम्ही ऑफलाईन आलो आणि एक्झाम दिलं. मेरे स्कूल का और मेरे टीचर्स का और पेरेंट्स का दोनों सबका ही सपोर्ट मिला. और हमारे स्कूल का इसमें ज़्यादा ही सपोर्ट था क्योंकि उन्होंने हमारी ऑनलाइन स्टडी पूरी की और हमारा टाइम टू टाइम सिलेबस पूरा किया और हमारी टाइम टू टाइम प्रीलिम्स पूरी ली. आज का पेपर बहुत ही ईजी था और सभी पेपर ईजी थे. बहुत अच्छा लग रहा है कि अब इतने सारे पेपर जो अच्छे गए हैं और बहुत ईजी आए. रामटेकवरून VKB न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट सुषमा मर्जीवेसह आचल लबडे.